नमस्कार। स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर लिखित संगीत उत्तर क्रिया या नाटकाच्या दुसऱ्या अंकातील पहिल्या भागात आपण हे पाहिलेत की कशा प्रकारे श्रीमंत माधवराव पेशवे पंतप्रधान यांच्या सांगण्याप्रमाणे पानपतचा वचपा काढण्यासाठी मराठा सैन्यातले नामी सरदार आपल्या अवाढव्य फौजेनिशी उत्तर हिंदवर स्वारी करून जातात। तर हिंदवर स्वारी चढवून जात असताना मराठे आणि जाट यांची फार मोठी लढाई होते। यामध्ये मराठे जाटांचा पराभव करतात व नवलसिंग जाट हा जाटांचा राजा मराठ्यांचा उपकृत मित्र होतो। मराठ्यांच्या उत्तर हिंदवरच्या स्वारीची बातमी जेव्हा पानपतचा कट रचणाऱ्या नजीब खानास पोचते तेव्हा तो प्रचंड अस्वस्थ होतो, कारण नजीब खान याच्याकडे एकट्याकडे मराठ्यांच्या अवाढव्य फौजेला हरवण्याचे सामर्थ्य नसते। त्याच्यामुळे त्याच्याकडे एकच मार्ग मुरतो, तो म्हणजे मराठ्या शरणांगती जाण्याचा। नजीब खान जेव्हा मराठ्या शरणांगती जातो तेव्हा त्याचं ते शरणाचं ढोंग मराठे लगेच ओळखून घेतात व त्या ठिकाणी त्याचा शिरच्छेद करून टाकतात। जाट आणि मराठ्यांचे धर्मयुद्ध चालू असताना पानपतचा सूड या संकल्पनेचा अतिशय चुकीचा अर्थ घेतलेला मराठ्यांचा अतिशय कोडगा जहागीरदार कोंडण्णा शास्त्री नदी किनाऱ्यावर जाट नसताना त्यांचा माल लुटण्यासाठी पोचतो। आपण नसताना आपला माल कोणीतरी चोरत आहे हे बघून जाट कोंडण्णा शास्त्र्यास त्याचं वस्त्रहरण करून एका झाडाला बांधून ठेवतात। तशा अवस्थेत कोंडण्णा शास्त्री द्रौपदीने जो धावा तिचं वस्त्रहरण झाल्यावर म्हटला होता तोच धावा म्हणतो। हे ऐकून मराठ्यांच्या सैन्यातील एक वेडी त्याला स्त्री वेश घालून तिथून त्याची टिंगल करून निघून जाते। त्याला स्त्री वेशात अर्धनारी नटेश्वरासारखं बघून त्याचा सहकारी धोंडण्णा शास्त्री त्यास सोडवून तिथून घेऊन जातो। आता पुढे माझ्या सख्याचे लढाईवरचं पत्र आजच्या उत्तर हिंदच्या डाकेतून आले की नाही ते पाहण्यास मला धाडलं। ही माझ्या जीवाची मैत्रीण म्हणवते, ही तरी देखील किती उशीर करते परत यायला। सख्या वाचून शून्य झालेल्या मंदिरात मी एकटी वेळ तरी किती काढू। अगं बाई आलीच ही, पण हातात काही पत्र दिसत नाही तिच्या। पोटकोळी खाऊन ठेवले असेल मला फसवायला, मोठीच आवड आहे ती। का पत्र आलेच नाही म्हणून सांगणार आहे मला? देवा, असं निरोप सांगण्याचे पायी नको आणूस तिच्यावर। ही जवळ येते तसे तसं माझे उर कसे धडधडत आहे। विरही प्रेम किती भ्याड, किती लाजाळू असते। प्रिय वृत्त ऐकायला ती जितकी आतुर असते तितकेच ती दुतींना विचारायला भीत लाजत। ही पहा आली जात, आता काय करू? मला नाही विचारवत, चटकन पत्र नाही म्हणून सांगेल तर? मी अशी आपली पाठमोरी होऊन फुलं खोवीत बसते, जसे काही तिला मी पाहिलंच नाही, म्हणजे आपणहून काय ते सांगेल। काय फुलं खोवणं चाललंय वाटत? अग आपण माणस आहोत त्यांची, थांब। कोण? नंदिनी? राव राजांच्या चित्रासाठी खरेच एक माळ गुंफू। ह पत्राचं काही नाव काढते काही चावट दे ती परडी बघा। ही कुठे केव्हा का तोडलीस? कोणाच्या ताटव्यातली गर? मी लावलेल्या? ते नाही माहिती मला, नसत्या गोष्टींची लांबण लावीत बसली आहे। पण पत्राची गोष्ट जशी का जी गावचीच नाही, मलाच निर्लज्जा सारखे ती तिची हांजी हांजी करून ते विचारायला लावणारच। ही अजून कसे विचारित नाही? पत्राचे काय झाले ते? मी होऊन फटकळासारखी सांगू तरी कसे हिला ते? माझे नाही बाई धारिष्ट होत। अग तू मला पत्राचा शोध घ्यायला लागले होतेस ना? ते तुला आत्ताच आठवले नाही? नंदिनी, माझ्या प्रियाच्या पत्रावरील नुसत्या पत्त्याचं अक्षर पाहता क्षणीच मी त्याचे पटापट मुके घेऊन मग फोडणार आहे होते पत्र। दे दे ते। ओ तू अशी चुप्प का? विरही जनांच्या विवलतेचा उपहास करण्याची क्रूर करमणूक तुलाही गोड वाटते नाही? मग येताच का दिले नाहीस ते पत्र? अशी काय भलतीस थट्टा? नसती थट्टा मी कशी करेन बर? सखे खरेच पत्र आलेच नाही। हे बघ माझे हात आहेत का त्यात?
तुझ्या पोटकोळी लपवीत असशील. तू मागे एकदा असेच फसवलेलेस. अग तेव्हा पत्र आले होते म्हणूनच क्षणभर आले नाही म्हटलं. वाढलेल्या उत्सुकतेनं किंवा पळभरच्या सहनीय निराशेनेही प्रिय वार्ता अधिकच प्रिय वाटते. म्हणूनच कुशलदूती सखींना थोडे छळूनच प्रिय वार्ता देतात. पण आज की नाही तुझ्या गळ्यात शपथ, या टपालाने रावराजे यशवंतराव यांचे पत्र आलेच नाही. बोलू नकोस, जा माझ्यापाशी. अग बोलू नकोस म्हटलं ना. पण माझ्यावर का रागवतोस बरं? मी टपालवाली असते तर सरदाराचा स्वतः गाठून बळे पत्र लिहून आणले असते. चल इथल्या तुला चौकशी करण्याचा कंटाळा येतो आणि म्हणतेस यवनित्य राजवाड्यात जाऊन शुक्राला काही हरकत होती वाटत. श्रीमंतांकडे तरी सरकारी टपालातून सरदारांच्या काही उलाढालींनी पत्ते कळलेच असतील. इथे शनिवारवाड्यात देखील जाऊन आले बरं, म्हणूनच उशीर लागला थोडासा. पण तिथे इतकेच कळले की दिल्लीचे सरकारी टपाल जरी आले आहे तरी अंतर्वेदीत शिरलेल्या मराठी सैन्यातील टपालाच्या पिष्ट्या आल्याच नाहीत. अंतर्वेदीतील शत्रूंनी मराठी सैन्याची डाक मारण्याचा सपाटा चालविला आहे असे जो तो म्हणत होता. म्हणजे मराठी सैन्य अंतर्वेदीत शत्रूच्या पेचात फसले आहे की काय? होय, तो दुष्ट नजीब खान मराठा शरण आल्या वेळी त्या सैन्यातच ठेवून मराठ्यांनी त्याचाच डाव त्याच्यावरच उलटवला. तो हाती ओलीस राहिल्याने हुकात सू न करता त्याचे सैन्य स्तब्ध राहिले. नी एक बारडीनं काढावा लागता दिल्ली मराठ्यास मोके झाले. येतपर्यंतची बातमी तर तुला माहितीच आहे. पण नजीब जरी स्वतः नांगी टाकून पडला तरी त्यांनी अंतर्वेदीतील पठाण रोहिलांकडून परस्परातून सूत बांधून मराठ्यास कोंडण्याचा कोणाचा मोठा घाट घातला. आणि त्या पावसाळ्याच्या पेचात फसून दुआबमध्ये गंगा यमुनांच्या कात्रीत मराठी सेना देखील सापडल्या. मागे दत्ताजी शिंद्यास इथे असेच या शत्रूंनी कोंडले होते. अग बाई, तर मग माझ्या प्रियकराचे पत्र ह्या 2 महिन्यात न येण्याचे कारण हेच. रावराजा यशवंतराव हे अंतर्वेदीतील मराठी सैन्यात असून संकटाने वेढले गेले असावे. माझ्या दलिताचा जीव कोणत्यातरी धोक्यात आहे. नंदिने मागे पानपतीचे संकट असता समरांगणात ताई त्यांच्या जवळ होती. मी ताईची प्रतिनिधी असून इथे अशी माशा मारीत मी मुळमुळू रडीत कशी पडू? नंदिनी, मी माझ्या सख्याकडे जाणार. मी हिंदू वीरांगना अंगना म्हणून सख्याचा विरह सहावत नाही मला. हिंदू म्हणून हिंदू सैन्याचं संकटी वेढले असता गादे गिरद्यांवर लोळत राहत नाही. माझ्या प्रेमाची आणि माझ्या धर्माची, माझ्या सुखाची आणि माझ्या कर्तव्याची अशा दोनही वाटा आता ह्या एकाच वाटेशी लागल्या. तीच आता माझी वाट. अकबर बेडे, तू अबला एकटी जाऊन 1,00,000 वीरांनी लढविल्या जाणाऱ्या हिंदूंच्या धर्मयुद्धात विशेष ते काय करू शकणार? त्या सैन्याची संख्या 1,00,000 आहे. ती 1,00,000 एक तरी करीन ना. राम सेतू बांधून लंकेवर गेले तेव्हा एक खार देखील वाळूत अंग भरून ते अंग समुद्रात झाडून त्या 4 वाळूंच्या कणांची का होईना पण भर घालीत होते म्हणतात. त्याने समुद्र थोडेच भरले पण त्याने तिचे कर्तव्य सरले. अग पण या सारीत तर स्त्रिया मज्जाव आहे, तू सैन्यात शिरणार कशी? स्त्रीस मज्जाव नाही, स्त्री वेशास मज्जाव आहे. मी पुरुष वेश करून जाईन. कसे शिरायचे ते तिथे गेल्यावर सुचेलच, तसेच करीन. हे बघ, इथून एखाद्या हिमालयीन ऋषिकुमाराचे सोंग घेऊन दिल्लीत छावणी तर जाता येईल ना. मी तसेच करणार. अशा सत्साहसापासून मी तरी तुला निवृत्त कशी करू? सखे, तू देशील ती आज्ञा मी पाळेल. चल तर मला ऋषिकुमार बनेव. चल. आहा, माझी सारी हुरहुर नाहीशी झाली. जसे कोणा लग्न संभ्रमात जायला निघावे तसे माझे मन कसे उल्हासले आहे. चल चल. Mighty Emperor Badshah Shah Alam Angrej Bahadur ke taraf se hum aapko arsh karte hai ki in maratha ka vishwas nahi karna. Aaj tancha wakil tumhala ghun janas aalela hai. Tumhi tanche barobar Dilli la zal tar te tumhala khair kartil khair.
मराठे बिल्कुल कनिंग पीपल, बड़े लुच्चे लोग है वो। वकील, तुम अंग्रेज बहादुर हमारे ईमानदार सेवक है, इसलिए तो हमने कंपनी सरकार को बंगाल बिहार के बादशाही दीवान नवाब बनाया। भाऊ साहेब आणि अब्दाली हे दोघेही माझ्या बादशाहीचे दुश्मन, दिल्ली भोवती लढू लागले तेव्हा जीव घेऊन आम्ही तख्त सोडून पळालो, ते आज 10 वर्षे दारोदार भिकाऱ्यासारखे फिरत सध्या या अलाहाबाद शुजाउद्दौलाच्या आश्रयास आहोत। पण आम्हास दिल्लीस नेऊन तख्तावर बसवण्याचे साहस कुणीही करीना, तेव्हा आम्ही पुण्यास पेशवे सरकारशी आम्हास दिल्लीस नव्हे म्हणून बोलणे केले। आता नाही म्हणून तर साफ बोलू, ना इलाज है, कम नसीब है, लेकिन क्या करें, आमचे स्वतःचे मोठे मोठे पिढीजात मुसलमान रोहिले पठाण पण पानपतानंतर आम्हास दिल्लीस न नेता तेच बादशाही खाऊन टाकत आले। मराठे एक काफर तर मुसलमान 7 काफर, अब हम किसके बल से मराठों को नाराज कर सके? हमारे इंग्लिश बहादुर के बल से अभी भी मुस्लिम सल्तनत ये काफर मराठों के हाथ से बच सकती है। जैसी पठान रोहिले मुस्लिम पन तुमसे दुश्मन, मरे छा हिंदू तो ही तुमचा दुश्मन, पन आम ही इंग्लिशमन, न हिंदू न मुस्लिम, म्हणून आज तुमचे खरे दोस्त। जहा पना मरहट्टो के वकील मुतालिक राव राजे यशवंत राव आते हैं। बादशाह नजीब खान तुमचा सगळा आधार, स्वभावे केवळ सर्प, पण मराठ्यांचा पोलादी टाचे खाली पुरता ठेचला जाऊन शेवटी मरणी मेला असताही आता कोणाचे बळावर बादशाह मराठ्यास मिळून दिल्लीस येण्यास विलंब लावतात ते स्पष्ट सांगावे, नाहीतर आजचे आज बादशाह नीम आमचे बरोबर निघावे, बस तिसरी गोष्ट नाही। हा 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 यशवंतराव, तुम्ही कोणाशी बोलता आहात? प्रत्यक्ष तुमच्या बादशाहशी असले बंडखोर वर्तन, शेम शेम। मोगल बादशाहशी किती मर्यादेने वागावं हे मराठ्यास स्वतःच्या इंग्रजी जॉन बादशाहस भाल्यांच्या कैचीत पकडणाऱ्या नि चार्ल्स बादशाहस फासावर लटकवणाऱ्या तुम्ही इंग्रजांनी शिकू नये तर कोणी शिकवाव? साहेब, बादशाह आणि आम्ही एकमेकांशी वाटेल तसं वागू तो तुमचा प्रश्न नाही। क्यों नाही? आम्ही मराठ्यांचे ही दोस्त, बादशहांचे पण दोस्त, दोस्तीच्या नात्याने आम्ही तुम्हाला चांगले तेच सांगतो। हे पहा यशवंतराव, नजीब खान मेले तरी बंगेश खान और हाफिज खान जिवंत आहेत, त्यांच्या फौसांनी तुम्हास मागे फानफाटला झोडपलंय, तसेच आज दोआब मध्ये गाठून तुम्हास झोडपत आहेत, हे खरे आहे की नाही? तेव्हा दिल्लीस बादशहास नेहून बसविण्याचे बल तुमच्यात आहे असे बादशहास कसे वाटावे? जो फते होईल त्याचे बळावर पुढे जावे तोवर इथेच राहावे असे त्यांचे मत आहे। मराठ्यांनी आजच बादशहास नेण्याची जबरदस्ती केल्यास कंपनी सरकारची ही मराठ्यांवर ऐतराजी होईल अशी मला भीती वाटते। मराठ्यास पावसाळ्याच्या पेचात गंगा यमुनांमध्ये बंगश कोंडू पाहत आहे हे खरे, पण ते काही असले तरी बादशहांशी चाललेल्या मराठ्यांच्या राजकारणात इंग्रज कोणतीही नसती ढवळढवळ करतील तर आजच्या इंग्रजांशी असलेल्या मराठ्यांच्या मैत्रीच्या हातात वैराची तलवार दिसू लागेल अशी मलाही भीती वाटते। हा हा यशवंतराव, ती मराठ्यांची तलवार तुम्ही मुसलमानास दाखवा तिला ते भीतो, पण आम्ही इंग्लिशमन, इंग्लिशमन तिला भीत नसतो। तुम्ही हिंदू, तुम्ही पाठापूत झालेले, तुम्ही सगळ्यांचे गुलाम, मुसलमानांचे पण स्लेव्स, ब्लडी स्लेव्स। ब्रिटन आज कोणाचा गुलाम झालेला नाही तर महाराष्ट्रही आज तरी कोणाचा गुलाम नाही, पण ब्रिटन पूर्वी कधीच कोणाचे स्लेव झाले नाहीत ही जी तुमची घमेंड आहे ना निदान मला तरी सांगू नका। रोमन लोकांनी ब्रिटनला आपलं गुलाम केलं होतं की नव्हतं? आणि ते रोमन सैन्य ब्रिटनला सोडून चाललं तेव्हा जाऊ नका, आम्हाला सोडून जाऊ नका, नाहीतर वी शॅल फाइंड आवर सेल्फ बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सील। म्हणून स्कॉच लोकांच्या भयानं रोमन लोकांचे पाय
कोणाच्या भ्याड गुलामाने धरले हो? ब्रिटननेच ना. सॅक्सन्सनी कोणाला जिंकले? ब्रिटनला. नॉर्मनांनी कोणावर स्वारी भरली? ब्रिटनवरच ना. डचांनी कोणाला गुलाम केले? ब्रिटनला. अहो नॉर्मन लोक ज्याला वाईटातील वाईट शिवी द्यायची त्याला इंग्लिशमन म्हणजे गुलाम म्हणून म्हणत. ते दिवस इंग्रज लोकांनीही विसरू नयेत. साहेब, मी तुमचा देश पाहून आलोय. तुमच्या घराचे किती वासे पोकळ आणि किती भक्कम हे मोजून आलोय. आज अवाढव्य हिंदुस्थानातील हिंदू लोक जातपात प्रांतभेदाने भाटापूट झालेले आहेत खरे, पण तर तुमच्या टिचभर इंग्लंडचे देखील ज्या 7 राज्यात तुकडे उडाले होते त्या हेप्टारचीच आठवा जरा. आणि हेही ध्यानात ठेवा की अशी फाटाफूट झालेली ही हिंदुस्थानाची दुर्बलता देखील निदान आज तरी राज्यशक्ती तुमच्याहून सबळ आहे. ज्याला खुमखुमी असेल त्याने हिंदूपती मराठ्या साडवे येऊन पहावे. वेल यशवंतराव, मराठ्यांचा बाहू आज जरी हिंदुस्थानात इंग्रजांहून समर्थ असला तरी तर उद्याही तसाच राहील काय? राहीलही आणि नाहीही राहणार. प्रत्येक उदयाचा अंत हा अस्तात होतो आणि प्रत्येक अस्ताचा अंत हा उदयात होतो. हेप्टार्चचे इंग्लंड हे जसे एक राष्ट्र झाले तसेच आजच्या रोटीबंदीने समुद्रबंदीने जातीबंदीने जखडलेले हे हिंदू राष्ट्र उद्या त्या बेड्या तोडून एक अत्यंत प्रबल असे एक राष्ट्र होईलही. आज जसे अटकेपर्यंत जाऊन त्याने मुसलमानांच्या आक्रमणापासून महाराष्ट्राला बचावले तसेच उद्या ते लंडनला जाऊन हिंदुस्थानही बचावू शकतील. साहेब, तुम्ही जर इंग्लंडहून हिंदुस्थानात येता हे जर संभवनीय आहे तर मग आम्ही मुंबईहून इंग्लंडला जाणे असंभाव्य का असावे? बट द मोमेंट अ हिंदू क्रॉसेस द सी ही सीजेस टू बी अ हिंदू. पण मी 7 समुद्रावर जाऊन आलो तरी हिंदूच राहिलो की नाही? उद्या अनेक हिंदू माझ्याच मताचे होणार नाहीत म्हणून कशावरून? गॉड फॉरबिड, हाऊ आय ब्लेस हिज कर्स दॅट लेज द स्टुपिड हिंदूज अंडर अ रिलिजियस इंजंक्शन व्हिच फॉरबिड्स देम टू क्रॉस द सीज ओवर टू आवर लँड अँड अलाउज अस टू क्रॉस देम ओवर टू देअर लँड्स. वेल 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 यशवंतराव, we have met here neither as historians nor as prophets but as practical men to deal with practical politics of today. Bare Yashwantrao, zar marathe swathas evdhet sabar samastat tar te ya muslimin bachas dilis kane that hindun cha satar cha chhatrapati sas acha as ta badshahi takhtawar kane baswat. ज्या कारणासाठी तुम्ही इंग्रज स्वतःस इतके सबळ समजत असताही आजचे आज बंगालचे स्वतंत्र राजे न होता ह्याच मुसलमान बादशाहीचे नुसते दिवाण असल्याचा बहाणा करीत आहात त्याच कारणासाठी. पटली का खूण? आणि म्हणूनच उद्यांचा प्रश्न हा उद्यावर सोडू हे शहालम बादशाह. आज तरी उभ्या हिंदुस्थानात सबळतम असलेला या मराठ्यांच्या बाहूचा आधार घेऊन उठा. उठा आणि दिल्लीस चला. बाबराच्या तख्तावर नुसते बसण्याचा जरी जो मान अजून तुम्हास उरला आहे तो उपभोगा. मराठ्यांच्या याच हातानं दक्षिणच्या मुसलमानी 5 बादशाहीस धुळीस मिळवले. पोर्तुगीजांची रग जिरवून ठाणे आणि वसई घेतली. शिद्द्याचे शिर छाटून कोकण स्वतंत्र केले. इंग्रजास कलकत्त्याच्या मराठा डिचचे आतच डांबून ठेविले. कटक घेतली, अटक घेतली. औरंगजेब, नादिरशहा, अब्दाली सारख्यांचा दम उखडून टाकला. तो हा मराठ्यांचा प्रबल बाहू भे बादशाह शहालम. मैत्रीसाठी मी पुढे करीत आहे. बोला बोला, तो मित्राचा म्हणून धरता की वैराचा म्हणून? आता एका शब्दात उत्तर द्यावे. अहो मित्राचा म्हणून. मराठे बेशक बहादूर है, रखेंगे तो मेरी बादशाही वे ही जीती रख सकते है. माय गॉड, Now I must strike boldly, now or never. Ha ha ha, Badshah, Badshah, wah kafir marathon ka haath hai, English bahadur ka haath idhar hai. Bangash hafizan cha weer haath, marathe dhuris milnar hai nakhe. Mag fashal, aami English tumhala swatha dilis nahi tho. Ikre ya. मराठे हिंद पर बादशाही करना मांगता है,
हम इंग्लिश कुछ नहीं मांगता है। ठीक तर, ठीक, बस शहालम ला बादशाह म्हणून हा शेवटचा मुजरा करार तुम्ही मोडलात। आता दिल्लीचे तख्तावर मराठे वाटेल त्यास बसवतील, वा कुणासच बसवणार नाहीत, वा स्वतःच बसतील। चाललो आम्ही। सबूर सबूर यशवंतराव ऐकून तर घ्या। जाने दो जी उनको। जहा पना गुना माफ, आई खबर पहचाना हमारा फर्ज ही है। क्या कहूँ, आफत आफत, मरहटों की और हाफिज बंगशों की बड़ी करार लड़ाई हुई। दो बाजू की 1.5 लाख फौज लड़ी, लेकिन लेकिन मराठ्यांनी पठाण रोहिला साफ बुडविले। बंगश हाफिज उधळून गेले, फौजेतील सारा पठाण मराठ्यांनी कापून काढला। दुआ भर अवांतर रोहिला पळत आहे आणि पानिपतचा सूड म्हणून गर्जत मराठी सेना निस्वार त्यांना पाठी लागत आहे। हर हर महादेव, हर हर महादेव। अफसोस अफसोस, आखिर में असली पानिपत तो काफिरों ने ही जीता। या खुदा, दुश्मन ने वेर चुकाया, तकदीर फूट गई। दुश्मन ने वेर चुकाया, तकदीर फूट गई। अब क्या लड़े जो हाथ की तलवार ही टूट गई। अब क्या लड़े जो हाथ की तलवार ही टूट गई। My God, events have taken a different turn. We English are not yet prepared to face the Marhatta single-handed. I must leave this fellow to his fate and beat a clever retreat. हा पहा यशवंतराव, आम्ही मराठ्यांच्या मैत्रीचा हात घट्ट धरला। यशवंतराव, औरंगजेबाच्या वंशजांनी ही आपली मान मराठ्यांच्या हातात दिली, आता ती छाटून टाकतील तरी तुम्हास कोणीही विचारणार नाही। तरी देखील अजूनही जर तुम्ही मराठ्यांशी प्रामाणिकपणाने आणि विश्वासून वागाल तर मराठे तुमच्या केसासही धक्का लावणार नाहीत। चलावे आपण। ह्या महालात आता मी अगदी एकटी आहे। मेल्या सादुल्यांच्या मुसलमानी पहारेकरणींची दृष्टी चुकवून आज कितीतरी दिवसांनी मी ही माझी मराठी पैठणी आयटीने नेसली। पानिपती मराठी स्त्रियांवर हल्ला करून रोहिले राक्षस आले, त्या झटापटीत मी आणि माझी आई झुंझून घायाळ होऊन पडलो होतो। तिकडे माझा कांत शिलेदार यशवंत रणात आधीच घायाळ होऊन पडला होता। मला तशीच घायाळ असताना त्या सादुल्ला खानानं पळवून इथे आणली। माझ्या दईताजींनी माझ्या आईची काय अवस्था झाली असेल ते देवालाच ठाऊक। या सादुल्याने मला मेलेपणे जिवंत केले आणि मला बळाने मुसलमान करून माझ्याशी निक्का लावून मला जिवंतपणे मेल्यासारखे केले। तेव्हापासून मी ही अशीच मेलेलीच जगते आहे। मला मुसलमानीच पेहराव घातला पाहिजे अशी त्याची सक्तीची आज्ञा आहे। त्या पेहरावात कफनात प्रेत शोभावे तशी मी त्याला शोभिवंत दिसते म्हणे। पण सादुल्ला खानाच्या हातात गवसलेल्या या माझ्या कुडीच्या प्रेतातून निघून गेलेला माझा जीव, माझे मी पण एखादा जीवाशी बाळगून ठेवलेला गुप्त रत्नासारखे मी जर इथे कुठे अजून जतनवून ठेवू शकले असेल ना, तर ते ह्या माझ्या प्यार्या पैठणीच्या घडीतच होत। माझी मराठी पैठणीत किती गोड अशी लगटून मिठी मारावीशी वाटते अगदी। खरंच सखे, आईचे किती लाड, बहिणीची, माझ्या सुशीलेची किती कौतुके, किती आसू आणि किती हसू। प्रेमळ हिंदू पैठणी, तुझी घडी उकलताच ह्या तुझ्या आकाशी आकाशात चांदण्यासारखी अगदी चमकून उठते। ह्या माझ्या दुर्दैवाच्या काळ्या कुट्ट रात्री जीवनाच्या चमका चमकवतात। आणखी कसलीही गोड आठवण तू माझ्या कानात कुजबुजलीस। खरंच सखे, माझ्या दयिताने, माझ्या यशवंताने माझ्या उमलता यवनाचा हात जेव्हा प्रथम धरला होता ना, तेव्हा प्रीतीच्या उसळीसरशी भरून आलेली माझी छाती मी लाजल्या लोलुपतेच्या या पदराने अशी झाकली, नाही का ग? अग बाई, ही माझी अम्मा अशी उत्तेजित झाल्यासारखी लगबगीने माझ्याकडे का बरं येते? बापडी बिचारी म्हातारी गती, तिच्या भरल्या हिंदू माहेरात असल्यामुळे एका रोहिला शिपायाने पकडून पळवली तिला, बाटवून मुसलमानली
या सादुल्ला खानाच्या घरच्या दासीपणात जन्मभर राबवली. ये अम्मा ये यार. सुनीते अगं ऐकलंस का तू? अगं पण हे काय, आज कितीतरी दिवसांनी तू ही आपली मराठी पैठणी नेसलीस. खरंच सुनीते, त्या बाटक्या मुसलमानी पेहरावातून निघून तू या आपल्या हिंदू वेशात दिसलीस ना कि तुझी काया पालट ग्रहणातून सुटलेल्या चंद्रकोरी सारखी मनोहर दिसू लागते. पण आता मी जे तुला सांगायला आले आहे ते ऐकताच सुनीते तुझ्या कायेचेच नव्हे तर जीवाचेही ग्रहण सुटल्याचा तुला आनंद होईल. अगं ऐकलेस का, जो दिवस डोळ्यांनी पाहावा म्हणून आपण आत्महत्येने आजवर डोळे मिटले नाहीत तो दिवस उजाडला. पानपदाचा सूड म्हणून गर्जत मराठी सैन्य झंझावातासारखी दाही दिशा धुंदवीत दिल्लीत दुआबाद घुसली. आजवर या फत्तरगडाच्या किल्लेदार सादुल्ला खानानं ही बातमी गुप्त ठेवली होती. पण मराठ्यांचा मार खाऊन पळालेल्या रोहिल्यांच्या झुंडीच्या झुंडी गंगा माघारी उतरून गावोगाव पोचल्यानं आज बाजारात जिकडे तिकडे ही बातमी एकदम फुटली आहे. अम्मा पण इतकी चांगली बातमी सहजा खरी नसते अगं. बाजार गप्पे होऊन दुसरा काही नक्की पुरावा नाही का? अगं पण खरंच विसरतच होते मी, जी खरी आनंदाची बातमी ती तशीच राहिली. सुनीते खोटे म्हणून माझा हिरमोड करू नकोस, तुला गळ्याची शपथ आहे. अगं या मराठी सैन्यात रावराजे यशवंतराव म्हणून कोणी मोठे पराक्रमी नवे सरदार आहेत म्हणे? अगं तुझा तो प्रियकर यशवंत तो हाच तर नसेल ना? अम्मा अगं किती भोळी आहेस तू. अगं पानपती झुंजून पडताना मी समक्ष माझ्या प्रियकराला पाहिले. अगं एवढी भाग्याची मी असते तर. सांगायचे ते राहूनच गेले. हे रावराजे यशवंतरावही पानिपती पडले होते, पण कोणा एका वैराग्यानं म्हणे संजीवनी मंत्राचं पाणी शिंपडून त्यांना पुन्हा उठवले. इतकेच नव्हे तर त्यांची पहिली पत्नी म्हणे अशीच पानिपती पडली होती. ते अजून तिची छबी हृदयाशी ठेवून एकांती तिच्याकडे पाहत अश्रू गाळतात. आणि त्या सरदारास एकांतात तसे प्रेमाश्रू गाळीत असताना त्या फत्तरगडाच्या बाजारी लोकांनी पाहिले. मी ती बित्तम बातमी तुला दिली नाही? भोळी ग भोळी तू. अगं त्यात काय अवघड आहे? कोणसे माणसे म्हणत नव्हती का कि बाया बापड्यांची बाजाराच्या चौकावर चाललेली रडारड आजूबाजूस देखील ऐकू जात नाही, पण अशा थोरा मोठ्यांच्या एकांतातील लहानसा सुस्कारा सुद्धा पिढ्यांस पिढ्यांस सारखा ऐकू येत राहतो. थोरांच्या एकांतास भिंती ऐकतात, वाऱ्यांना वाचा फुटते, अंधेरच पाहत. अम्मा अम्मा तू अद्भुत अशाच्या सोनेरी खंजिराने हे माझे हृदयाचे कशाला पोचकतेस बर. अम्मा तुझ्या भोळेपणाच्या साथीनं माझही मन पछाडलं की काय? माझे ऊर धडधडत आहे. देवांच्या चरित्रातील अद्भुतीच्या रंगात मनुष्यांची चरित्रही विधी रंगू लागलं की काय? पण हे यशवंत ते यशवंतच कशावरून? माझ्या दैत्याला रणी पडलेला मी प्रत्यक्ष पाहिलं, ते स्वर्गीत गेले. आता स्वर्गाचीच दार देवाने सत्तार उघडली असली तर गोष्ट निराळ. पण तो माझा घरगुती प्रश्न जरी सोडला तरी मराठ्यांनी पानपताच्या सोडासाठी काहीतरी मोठा प्रळय मांडला आहे इतके मात्र या बातम्यांवरून खरे दिसते. आणि तेवढं जरी खरं असलं ना तरी आपण आत्महत्येच्या पालापाचोळ्याच्या चितेवर जळून न जाता ह्या रोहिल्यांनी भ्रष्टवलेल्या देहास त्याच राक्षसांचा बळी घेणाऱ्या रणकुंडातील यज्ञाग्नीच्या ज्वाळा होण्यासाठी राखून ठेवला हे योग्यच ठरेल. अम्मा आता आपल्याला आपला फारा दिवसांचा डाव जर साधायचा असेल ना तर मोठाच व्यूह रचला पाहिजे. आता प्रथम या सादुल्याला थोडा लाडात आणणे भाग आहे. पागळला की बेछूट पागळतो, काही नक्की बातमीही तशी तो बोलून जाईल. त्याचा माझ्यावर जसा जसा विश्वास बसेल ना तसा तसा आता पुढचा बेत. पण तुला त्याच्याशी सारखी हिडीस फिडीस करायची खोड आहे ना, ती कशी सोडशील ते पहा. अगं हा तो आला तिकडे, जा जा तो मराठी सात झटकन पालटून ये कशी. चल आत आलाच तो. सोनपती, ए मेरी प्यारे सोनपती, हाँ आज महल में आने को देर को क्या है मेरे प्यारे ने? मगरूर मरेठों ने दिल्ली दुआब में जो गजब करके हमारे मुसलमानों को उखेड़ दिया है उसकी कुछ बात तो इसने नहीं सुनी? उसने सुनी तो मरेठों की बच्ची और भी मगरूर बन जाएगी. देखो क्या अजब बात है, आज 10 वर्षे मी हिला मुसलमान कैलास झाली.
हिला मूळचा विसर पडावा म्हणून हिचे मूळचं नाव सुनीती हे देखील न उच्चारता हिला माझ्या सोनपत पानपताच्या बहादुरीचे यादगार असे सोनपती हे पानपती हे नाव ठेवले. हिच्याशी निकाल लावून हिला माझ्या जनान्याची राणी करून ठेवली पण अजून तिच्या मनातील मराठी बाणा दुश्मनीची अडी काही सुटत नाही. अरे जा ती अडी धरो नाहीतर गोडी धरो. स्त्री और स्त्री दौलत और त्यांच्या आवडीनिवडीस बॅडांनी भ्यावे. स्त्री और श्री या दोन्ही नुसत्या वस्तू असतात व्यक्ती नव्हेत असत्या. त्यांना स्वतंत्र मन नसतेच मुळे. तरुणी हे पुरुषांच्या इश्काचा तख्त आहे. तख्ताला जसे मन नाही तसेच तरुणीलाही नाही. जो जिंकील ज्याचं मन त्यावर बसेल त्यांना त्यांना त्याच्यावर बसू दिलेच पाहिजे. ना करीना ती प्रेम. प्रेम करून तरी असे अधिक काय देणार की जे मी पराक्रमाने तिच्यापासून आधी छीनू शकत नाही. वा वा आई मेरी प्यारी आई. ए प्यारी सोनपती आ तू नहीं आती तो मैं बल से तेरे को ऐसे पकड़ के लाता. हा ये क्या जो बात हुई. मी तुझा हात धरला असताय नेहमीप्रमाणे तू तो झिडकारला कसा नाहीस त्यामुळे माझा हात कसा ढिला पडत आहे. तुझी आजची भेळ अडणी लागत आहे. देख देख प्यारी काम शांति के आनंद के समान क्रोध शांति का आनंद भी बड़ा मीठा रहता है. भ्याड़ बकरीला खाताना सिंह नुसते कळणे ढेकर देतो ती कोणीकडे आणि उलटून अंगावर आलेल्या मत्त हत्तीच्या गंडस्थळावर छेप घेऊन ते रक्त जेव्हा तो पितो तेव्हा त्या क्रोध शांतीच्या उन्मंत आनंदाचा त्याचा डुरकळणा कोणीकडे. तू एखाद्या स्वयंवरात मला होऊन माळ घातलीस ना तर मला काम शांतीचा आनंद तेवढा लाभता. पण तू का फरो की लडकी पानपती खंजीर उपसून अंगावर आलीस तेव्हा तुला पिरगावून पकडून पळवून तू धडपड करताना जेव्हा अशी छातीशी मी चिपून धरली ना तेव्हा काम शांतीच्या आळणी आनंदात क्रोध शांतीच्या मादक मसालेदार आनंदाची भर पडून जी लज्जत आली क्या बताऊ ती काही औरच. क्यो प्यारी सोनपती तू सगळे ऐकत आहेस ना. जी हा सीताजी रावणाची बाह्यात बडबड ज्या धिक्कारांना ऐकत होती ना त्याच धिक्काराने मी आपल्या बलगना ऐकत आहे. रावण का धिक्कार सीताजीने ठीक किया कारण तो खुलचट तिला बळाने पकडण्याचे सोडून बुळगेपणीच प्रार्थित होता. लेकिन मैं तो जबरदस्ती बगैर बात भी नहीं करता. बोल मैं इसलिए रावण से भी बड़ा हूँ या नहीं. जी हाँ आप रावण से भी बड़े अत्याचारी हो. छोटे अत्याचार के वास्ते ही रावण राक्षस के 10-20 जरी काटे गए आपल्या सारख्या महाराक्षसाचे या बड़े अत्याचारासाठी हे एक शीर पण छाटले गेले नाही. जी हाँ सैतानाची केवढी ती कृपा. का सैतानाची का देवाची कृपा म्हण. राक्षसांच्या देवालाच मराठे सैतान म्हणतात. मराठे मराठे अब किधर है तेरे मराठे. ते मला या बंदिवासात काय कळणार आहे. पण मी स्वप्नात भलते सुलतेच पाहिले. काय सांगू तुमच्या शिरासारखे एक शीर भाल्यावर टोचून या फत्तरगडात महाराजी शिंदे मिरवीत आहेत आणि हे तुमचे शीर या तुमच्या थबकट मानेवर दिसते त्यापेक्षा त्या भाल्याच्या उठावदार पात्यावर कितीतरी छान दिसते असे पाहिले मी स्वप्नात. अबे सैतान की बच्ची तू जर पुन्हा असे वायात बकलीस तर तुझ्या कंठाच्या सुंदर देठावरून हे तुझे शीर मात्र मुरगळून फुलासारखे अलगद तोडीन. याद राख. का बरं आता ते चिडता का. मी मग तुमचा हात छिडकारला नाही तर म्हणालात की माझ्यावर प्रेम करू नको भांड आणि आता भांडले तर असे भीता काय ठिक्कर पडता. मग आता पुन्हा प्रेमाने बोलू का. ऐका तर खानजी आता मराठे माझे कोणी नाही मी बाटलेली. त्यांच्याकडे गेले तरी मला ते हिंदू लोक मुसलमानच मानणार धुडकावून देणार. आता माझे कोणी असाल तर तुम्हीच आहात म्हणूनच तुम्हाला चिंताक्रांत पाहून माझे मनातील प्रेम मी उघड केले. बोला आज मघात पासून असे दचकता का चमकता का काळ ठिक्कर का पडतात. आहा मैं क्या सुनता हूं. ए प्यारी सोनपती तेरा मुंह मैं रोज देखता लेकिन 10 बरस में आज पहले ही मैंने तेरा दिले देखा और बेशक तेरा दिले तेरे मुंह से भी निहायत सुंदर है. मी आज चिंतेने व्याकुळ झालो आहे. हे जे तू बरोबर ताडलेस ते तू अशी दिलदार होतीस म्हणूनच. अबे सोनपती क्या कहूं मराठे दिल्ली लेके रोहिलखंड पर चले आते हैं मेरी जान अब धोखे में है. फिर भी जाने दे
प्यारी, मैं इन्हीं बातों से रंजिश होके कुछ आराम पाने को तेरे महल में आया। फिर सब कुछ बतला दूंगा, फिर सब कुछ देखा जाएगा। अब पहले इन तमाम बेचैनी को तेरे इश्क के प्यारे में डुबा देंगे। चल, मरना तो है सभी को, सिकंदर भी मरा है। मरना तो है सभी को, सिकंदर भी मरा है। पीड़ा झट से यार, जो इश्क का प्याला भरा है। बिल्कुल ठीक, खरोखरच प्याला काठोकाठ भरलेला आहे।